राज ठाकरे यांची पुण्यामधली सभा ही जोरात झाली. सभेला लाखोंची गर्दी जमली होती. आता प्रश्न एवढाच आहे की या गर्दीचं रूपांतर मतदानात होणार की राजगर्जना नुसतीच हवेत फिरणार. मैफिलीसाठी दर्दी तर सभेसाठी गर्दी हवी असते. आजवरचे सगळे विक्रम मोडीत काढत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा यशस्वी झाली. पुण्यातील एसपीचं मैदान खचाखच भरलं होतं. राज यांनी सरकार आणि विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. हशा टाळ्या आणि शिट्ट्यांनी आसमंत व्यापून गेला होता. याचाच अर्थ राज यांची सभा यशस्वी झाली असो. मात्र राज यांच्या या सभेला झालेली गर्दी आणि प्रत्यक्ष निवडणुकीत मिळणारी मतं याचा काही संबंध आहे का? इतर ठिकाणचं सोडूयात, केवळ पुण्यापुरतं बोलूयात. 2009 एका नवख्या आणि तरुण चेहऱ्याला संधी देत राज यांनी रणजित शिरोळेंना लोकसभेच्या मैदानात उतरवलं. सुरेश कलमाडी काँग्रेसचे तर अनिल शिरोळे भाजपचे उमेदवार होते, त्यामुळे सुरेश कलमाडींना निवडणूक सोपी व्हावी म्हणून रणजितला उमेदवारी देण्यात आल्याचीही चर्चा त्यावेळी होती. रणजितसाठी म्हणून राज ठाकरेंनी नदीपात्रात भव्य सभाही घेतली होती. साधारण लाखभर लोक या सभेसाठी उपस्थित होते. मात्र निवडणुकीत रणजित शिरोळेंना मतं पडली केवळ 72,000. कलमाडी निवडून आले तर मनसे तिसऱ्या क्रमांकावर राहिली. पर्वती, शिवाजीनगर, कॅन्टोनमेंट, कसबा, वडगाव या 5 विधानसभा मतदारसंघाचा मिळून पुणे लोकसभा मतदारसंघ बनलाय. गेल्या विधानसभेला मनसेचा एक आमदार निवडून आला होता, मात्र त्याचा खडकवासला मतदारसंघ हा बारामती लोकसभेचा भाग आहे. पुण्याचा विचार केल्यास कसबा आणि शिवाजीनगरमध्ये मनसेच्या उमेदवारांनी प्रस्थापितांना तुल्यबळ टक्कर देत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती. त्याचवेळी महापालिका म्हणूनही पक्षाची स्थिती मजबूत आहे. महापालिकेत सध्या मनसेचे 28 नगरसेवक नगरसेविका आहेत. अर्थात त्यापैकी अनेक प्रभाग बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघात येतात. हा भाग निराळा. एकूणच पुणे लोकसभा मतदारसंघात मनसेची स्थिती चांगली आहे. लोकसभेवर खासदार निवडून देण्याला पुण्यासाठी नक्कीच वाव आहे. गरज आहे ती पक्षाध्यक्षांच्या राजकीय इच्छाशक्तीची, आणि ते अवलंबून असणार आहे उमेदवार कोण आहे त्यावर. तरुण तसंच ताज्या दमाचा उमेदवार हा निश्चितच प्लस पॉईंट ठरू शकतो. मात्र जिंकून येण्यासाठी उमेदवार तुल्यबळ असायला हवा, कारण संभाव्य लढत ही प्रस्थापित आणि दिग्गजांशी असणार आहे. अर्थात लोकसभा निवडणूक किती गांभीर्यानं लढायची यावर हे सगळं अवलंबून आहे. मनसे यावेळी गाफील राहणार नाही ही अपेक्षा आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून काम करायचं असलं तरी केंद्रात स्वतःची अशी ताकद असायलाच हवी. राज ठाकरे ही बाब जाणून आहेत, त्यामुळे मत मागायला नाही तर मत मांडायला आलोय असं कितीही सांगणं म्हणजे ताकाला जाऊन भांड लपवण्यासारखं आहे. एसपीच्या सभेला लाखोंची गर्दी झाली होती. यावेळी तरी लाखात मतं मिळतील का हा प्रश्न कायम आहे. अन्यथा अशा लाखमोलाच्या सभा बेभाव निकाली काढण्यात पुणेकर माहीर आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.